नमस्कार, मी डॉक्टर स्मिता साकोते. फेम्फिगस वल्गॅरिस अ मेकओव्हर जर्नी ह्या सीरीज मध्ये केस नंबर 67. अश्विनी कदरे वय 24 वर्ष, राहणार सोलापूर जवळ छोट्या गावातली. अश्विनीला भाकरी मिरचीची चटणी हे खूप आवडायचं, पण गेल्या काही महिन्यात तिला भाकरी चटणी तर दूरच, तिला साधं पाणी प्यायला सुद्धा खूप त्रास होत होता आणि तोंडात असंख्य जखमा झाल्या होत्या. तिला बोलता येत नव्हतं, तिला खाता येत नव्हतं, तिला पाणी पिताना त्रास होत होता. आणि मग आमच्याकडे ती आल्यानंतर आम्ही तिची तोंडाची बायोप्सी केली आणि तिचा डायग्नोसिस फेम्फिगस वल्गॅरिस झाला. मग आम्ही तिला ऍडमिट केलं, तिला इंजेक्शन्स दिले, तोंडात जखमात सुद्धा इंजेक्शन्स दिल्या आणि बऱ्यापैकी तिच्या जखमा बऱ्या झाल्या. आणि परत तिला भाकरी खायला यायला लागली, पाणी प्यायला यायला लागलं, बोलता यायला लागलं, शेतात परत ती कामाला चालली. पण फेम्फिगस वल्गॅरिस जेव्हा फक्त तोंडात असतं ना, तेव्हा 100% रिझल्ट येत नाहीत. थोड्याशा तरी जखमा कधी ना कधी वर येतात, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याचशे आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. तर अशाच पद्धतीचा जर डायग्नोसिस फेम्फिगस वल्गॅरिस आपला कुणाचा असेल तर नक्कीच आम्हाला सेवेचा अवसर द्या. श्री स्वामी समर्थ.